पुढची बातमी आहे नाशिक शहरामधून स्मार्ट सिटीच्या डेव्हलपमेंट प्रोजेक्टवर, म्हणजे विकास आराखड्यावर जर शेतकऱ्यांचे काही आक्षेप असतील तर ते नोंदवण्यासाठी पुढील 30 दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयामध्ये या अनुषंगानं आपली याचिका दाखल केली होती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी अशा पद्धतीचं धोरण राबवलं जावं अशी मागणी केली होती. त्या अनुषंगानं आता येणाऱ्या 30 दिवसांमध्ये स्मार्ट सिटी प्रोजेक्ट रिलेटेड या विकास आराखड्यावरती जर कुणाला काही आक्षेप असतील तर अशा शेतकऱ्यांना आगामी 30 दिवसांमध्ये आपले आक्षेप नोंदवता येणार आहेत. एकूण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जर 50% अधिक प्रमाणामध्ये जर आक्षेप आले तर पर्यायानं ती योजना रद्दबातलसुद्धा ठरवली जाऊ शकते असा कायदा आहे. आता येणाऱ्या काळामध्ये या भागातून किती शेतकरी आपला आक्षेप नोंदवतात आणि योजनेचं पुढं काय होतं याकडे आता नाशिककरांचं लक्ष लागलं आहे. जनमत मराठी वाहिनीसाठी प्रतिनिधी विशाल वारुळे, नाशिक.